मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्यामुळे महिला वर्गामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी कलिना विधानसभा क्षेत्रातील महिलांनी रक्षाबंधनानिमित्त कलिना विधानसभा प्रमुख दशरथ सकपाळ यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांदीची राखी भेट महिलांनी दिली आहे. कलिना विधानसभा अंतर्गत शाखा क्रमांक 90 वतीने मी मुख्यमंत्री साहेबांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी त्यांची माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी योजना त्यांनी अंमलात आणली त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या खात्यात ठरवल्याप्रमाणे 3,000 रुपये आमच्या अकाउंटला क्रेडिट झालेले आहे. त्यासाठी मी साहेबांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते व त्याच निमित्ताने आज खूप मोठा सण भारतातला उत्सवात साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण मी शाखा विधानसभा प्रमुख दशरथभाई सप्पाळ यांच्या माध्यमातून आज मी माझी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना आमच्या खात्यात क्रेडिट झाल्यानंतरची मी ही चांदीची राखी साहेबांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही एक उपक्रम राबवला आहे आणि ती साहेबांपर्यंत राखी पोहोचावी व त्यांनी यांचा स्वीकार करावा हीच मी मनापासून इच्छा बाळगते. माझे आज आमच्या लाडक्या बंधूंनी आमच्यासारख्या सामान्य बहिणींसाठी जे काही केलं आहे त्यासाठी ना मनपूर्वक आभार. माझ्यासारख्या इतर अनेक महिलांनी ज्यांचे फॉर्म भरले गेलेत त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये टाकलेत आणि दिलेला शब्द आमच्या भावाने पूर्ण केला आहे आमच्यासाठी, म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार. आणि असंच पुढेही माझा भाऊ करेल ही मला अपेक्षा आहे, कारण आज माझ्या भावाने केलं तर आता माझी वेळ आहे माझ्या भावाला सत्तेत आणायची, त्याच्यासाठी काहीतरी करायची, कारण माझा भाऊ मला सतत काही ना काही देत राहणार ही मला अपेक्षा आहे. म्हणून आज आमच्याकडनं त्यांना चांदीची राखी आम्ही भेट देत आहोत. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ असे संबंध महाराष्ट्रात ज्यांची ओळख माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आज सर्वसामान्य नागरिकांपर्यंत म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य बहिणींपर्यंत ज्या योजना त्यांनी राबवल्या त्या राबवल्यामुळे खूप महिलांना त्याचा फायदा झाला. सर्वसामान्य महिलांना आज आम्ही जिकडे जातो आहे तिकडे सर्वसामान्य महिला मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेबांचं खूप खूप आभार मानत आहेत. त्याबद्दल आज आम्हाला खूप आनंद होतो आहे. आम्ही अशा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे. आम्ही जिकडे जातो आहे तिकडे त्यांचा जय जयकार होतो आहे. आता आमच्या सर्वांची वेळ आलेली आहे, येणाऱ्या निवडणुकीत त्यांना भरघोस मतांनी निवडून आणून महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचं सरकार कसं बसेल, कलिना विधानसभेत शिवसेनेचा आमदार कसा होईल त्या अनुषंगाने आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. आणि येणाऱ्या विधानसभेत सर्व माता भगिनींच्या साक्षीने आज मी इथे सांगतो, येणाऱ्या विधानसभेत शिवसेनेचा भगवा फडकेल आणि इकडनं एक आमदार सर्व महिलांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी विधानभवनात नक्की पोहोचेल हे मी या ठिकाणी आश्वासित करतो. यावेळी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला तसेच कलिना विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यासारख्या अनेक बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.